शेतकरी बांधवांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मंडळी, गावरान कोंबड्याचं सध्या तुम्ही आता मार्केट चढ उतार सारखंच होत आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याला भरपूर अडचणी पण येत आहेत. रोग वगैरे, रोग राहत चालतो, मध्ये बर्ड फ्ल्यू होता. आता गावरान जी कोंबड्या आहेत त्यांच्या आता फेब्रुवारी ते मार्च एप्रिल ह्या महिन्यामध्ये देवी रोगाचा प्रादुर्भाव म्हणजे दिसून येतो कोंबड्यावर. ज्यावेळेस हिवाळ्यातून उन्हाळ्यामध्ये जातो त्यावेळेस वातावरणात खूप बदल होतात, त्यावेळेस देवी रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर मोठ्या जी कोंबड्या आहेत त्यांच्या एवढं जाणून येत नाही. त्यामुळे झालं तरी पण त्यांच्या तोऱ्यावर असे थोडे फोडे येतात आणि चोचीच्या भोवती आणि डोळ्याच्या तिथं एक सूज येते. तर ते एका दिवसात रिकवर होऊ शकतात आणि त्यांना डोस वगैरे लस लसीकरण केलेलं असलं तर चांगलंच आहे. तरी पण देवी रोगाच्या वेळेस एकदा लसीकरण केलेलं चांगलंच असते. भरपूर मार्केटमध्ये औषध आहेत, ते आणा, त्याच्यावर लसीकरण करा. तर तसेच ज्यावेळेस पिल्लं तुम्ही काढलेले असतात किंवा तुम्ही पिल्ले आणलेले असतात त्यांच्यावर सुद्धा देवी रोग येऊ शकतो आणि त्यांची प्रतिकारशक्ती खूप कमी असते. तर आता ही माझ्याकडे पिल्ले काढलेले आहेत तर ह्याला देवी रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. बघा, आता हे तुम्हाला दिसत असेल ही चोच, बघा चोचाची इथं फोड आलेला आहे, इकडून पण आलेला आहे, ह्या पिल्लेला पण तसंच झालेलं आहे, दिसतंय का, आणि ह्याला पण झालेलं आहे. तर ही जी प्रमुख लक्षणं आहेत रोगाचे, देवी रोगाचे, तर काय होतं की चेहऱ्याच्या चोचीच्या तिथं किंवा डोळ्यापाशी असे फोड येतात आणि त्या ठिकाणी सूज चांगलीच येते. मग आता हे फोड आलेले आहेत तर त्या ठिकाणी काय करायचं, आता सोडून देतो ह्यांना. तर आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, तर आपलं घरगुती उपाय म्हणलं तर अद्रक लसूण कुटायचा आणि ती थोडी पेस्ट बनवायची आणि त्या ठिकाणी लावायची. हे 3 दिवस करायला लागेल तुम्हाला. नाहीतर काय करायचं, जे उंबर असतं आपल्याकडे, उंबराचं झाड आहे, गुरुदत्ताचं जे झाड म्हणतो आपण, तर त्या उंबराचे पानं तोडून आणायचे, फोडं फोडं असतात वगैरे, तर ते आणायचे बारीक कुटायचे, त्यामध्ये हळद एक मिसळायची आणि त्याचा एक लेप द्यायचा. तर हे घरगुती स्वस्तात मस्त इलाज सांगितलं तुम्हाला. तर आणखी एक इलाज म्हणजे काय करायचं, जे डेटॉल लिक्विड भेटतं आपल्या इकडं पाण्यात मिसळायचं असतं बघा डेटॉल, मग ते आणायचं, बकेटभर पाणी घ्यायचं, त्यामध्ये 2 टोपणं टाकायची आणि 3 दिवस पिल्ले चांगले धुवून घ्यायचे. त्यांच्या डोळ्याच्या भोवतीचा भाग वगैरे जे आहे, जे काय ह्यांना पूसुद्धा झालेला असतो, तर ते थोडं दाबून साफ करून घ्यायचं. तर 3 दिवसात तुमचे पिल्ले वगैरे व्यवस्थित होतील. नाहीतर मार्केटमध्ये जे औषध उपलब्ध ते आणा, त्यांचा डोस द्या. आता काही गोळ्या भेटतात, काही डोस पण भेटतात, म्हणजे थोडक्यात एक काटा भेटतो, मग ते बुडून घ्यायचा त्या लसीमध्ये आणि टोचवायचं त्याला. तर हे अशा प्रकारची जी उपयुक्त माहिती तुम्हाला सांगायची होती, तर ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत राम राम.